Next one is self induction. Now consider this diagram and animation. Here consider a circuit that is coil in which the current is changing. ये तो अपने circuit consider केलं आहे ज्याच्यामधून current changing आहे. The changing current will vary the magnitude of magnetic flux linked with the coil, that is circuit itself, and consequently an EMF will be induced in the circuit. आता या सर्किटमध्ये आपण जर करंट जे हा करंट जर व्हॅरी केला त्याची मॅग्निट्यूड जे चेंजिंग असेल तर चेंजिंग मॅग्निट्यूडचा करंट जर ह्या कॉईलमधून पास झाल्यानंतर ह्या कॉईलच्या सराउंडिंगला जे काही फ्लक्स तयार होतील त्या पण चेंजिंग असतील आणि ह्या चेंजिंग फ्लक्स जे आहेत ह्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स त्या सेम कॉईलला लिंकड असल्यामुळं सेम कॉईलला इंड्यूस असल्यामुळं त्या कॉईलमध्ये EMF प्रोडक्शन होईल. ह्या ॲनिमेशनचे साईन आपण दाखवले पहा. ह्या बॅटरीमधून करंट पास होतोय की जेव्हा आपण ऑन करू त्यातून करंट पास होईल. त्यातून करंट पास झाल्यामुळं ह्या ही जी कॉईल आहे ह्या कॉईलच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. हे ब्ल्यू लाईन दाखवले पहा हे मॅग्नेटिक फील्ड. ह्या मॅग्नेटिक फ्लक्स जे आहेत ह्या फ्लक्स सेम कॉईलला इंड्यूस आहेत आणि सेम कॉईलला इंड्यूस असल्यामुळं याच कॉईलमध्ये इंडक्शन होऊन त्याच्यामध्ये EMF प्रोडक्शन होतं. द फेनॉमिनॉन ऑफ इंड्यूस्ड EMF इन द सर्किट कॉईल इटसेल्फ ऑन अकाउंट ऑफ अ चेंज इन करंट इन इट इज टर्म्ड ॲज फेनॉमिनॉन ऑफ सेल्फ इंडक्शन. तर या कॉईलमधून चेंजिंग करंट पास झाल्यानंतर चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स ह्या सराउंडिंगला तयार होतात. सराउंडिंगला तयार झाल्यामुळं त्याच फ्लक्स त्याच कॉईलमध्ये इंड्यूस होतात. त्याच कॉईलमध्ये इंड्यूस होऊन जे EMF तयार होतो याला सेल्फ इंडक्शन म्हणतात. म्हणजे याच स्वतःच्या कॉईलमधून करंट पास झालेला आहे. करंट पास होऊन चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड या कॉईलच्या सराउंडिंगला तयार झालेले आहेत आणि त्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स त्याच कॉईलला सेम कॉईलला इंड्यूस आहेत म्हणजे लिंकड आहेत. त्यामुळं यामध्ये परत त्या कॉईलमध्ये इंडक्शन होऊन EMF तयार होतो. ह्याला सेल्फ इंडक्शन म्हणतात कारण स्वतःमध्येच त्या फ्लक्स जे आहे त्या स्वतःच्या कॉईलमध्येच इंड्यूस झालेले आहेत फ्लक्स. त्यामुळं याला सेल्फ इंडक्शन असं म्हणतात. लेट ॲट एनी इन्स्टंट द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द सर्किट इट सेल्फ बी फाय करस्पॉन्डिंग टू द करंट आय इन इट. जर त्या कॉईलला सर्किटला लिंकड जे फ्लक्स जे आहेत ह्या फ्लक्स सपोज फाय असतील आणि त्याच्यामुळं जे प्रोडक्शन झालं करंट आहे तो आय असेल. इट इज ऑब्वियस दॅट फाय विल बी प्रोपोर्शनल टू करंट आय. फ्लक्स जे आहेत ह्या फ्लक्स करंटवर डिपेंड असतात. जितका करंट जास्त पास होईल तितकं मॅग्नेटिक फील्ड जास्त तयार होतं तितक्या मॅग्नेटिक फ्लक्स जास्त तयार होतात. म्हणून फाय जे फाय हे करंटवर डिपेंड असतं. म्हणजे दॅट इज फाय प्रोपोर्शनल टू आय दॅट इज करंट. फाय इज फ्लक्स ऑर फाय इज इक्वल टू एल इन टू आय. एल इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. म्हणजे आपण हे प्रोपोर्शनॅलिटी जे हे इक्वेट करण्याची तर कॉन्स्टंट घेतला किंवा एल जे हे फाय बाय आय येतं. वेअर एल इज सेल्फ इंडक्टन्स ऑर कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन ऑफ द कॉईल. एल हा कॉईलचा सेल्फ इंडक्टन्स किंवा कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन आहे तो कॉन्स्टंट आहे. द फ्लक्स लिंकेज फॉर अ कॉईल विथ एन टर्न्स करस्पॉन्डिंग टू करंट आय विल बी रिटर्न ॲज. आता हे सिंगल कॉईलचं टर्न असेल त्यासाठी आपण असं लिहिलं आहे. जर एन नंबर ऑफ टर्न्स असतील कॉईलचे तर त्याला असणारे फ्लक्स लिकेज जे त्याला आपण एन मल्टिप्लाय करायचं. एन इन टू फाय बी दॅट इज मॅग्नेटिक फ्लक्स प्रोपोर्शनल टू आय. टू इक्वेट दिस प्रोपोर्शनॅलिटी टेक कॉन्स्टंट एल दॅट इज एन इन टू फाय बी इक्वल टू एल इन टू आय दॅट इज एल इक्वल टू एन इन टू फाय बी अपॉन आय. अकॉर्डिंग टू फॅरडेज लॉ इंड्यूस्ड EMF ई इज गिवन बाय. आता या ज्या फ्लक्स आहेत ह्या फ्लक्स असोसिएट विथ दिस कॉईल दॅट इज लिंक्ड विथ दिस कॉईल. इतक्या फ्लक्स जर त्या कॉईलला लिंकड असतील चेंजिंग फ्लक्स आहे त्या आणि त्याच्यामुळं त्या कॉईलमध्ये EMF प्रोडक्शन होतं अकॉर्डिंग टू फॅरडेज लॉ. मग तो प्रोड्यूस झालेला EMF जे आहे तो ई इक्वल टू मायनस डी फाय बाय डीटी. आता फायची व्हॅल्यू पुट केली तर फायची व्हॅल्यू पुट केल्यानंतर फाय इज इक्वल टू एल इन टू आय. तर एल हे कॉन्स्टंट आहे आउट ऑफ डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर मायनस एल डी आय बाय डीटी दिस इज ई इज द EMF प्रोड्यूस्ड EMF जनरेटेड ड्यू टू चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंकड विथ दिस कॉईल. नेक्स्ट वन इज इफ नाव युनिट ऑफ इंडक्टन्स. आपण जे एल जे इंडक्टन्स घेतलेलं आहे त्याचं युनिट जे आहे हे एल इक्वल टू ई अपॉन डी आय बाय डी टी. EMF जे आपण हा होल्टमध्ये मेजर करतो
डी आय बाय डी टी जे आहे, करंट हा एम्पियरमध्ये आणखीन टाईम सेकंडमध्ये, म्हणून एम्पियर पर सेकंड हे याचं युनिट आहे. होल्ट एम्पियर पर सेकंड जे आहे यालाच आपण हेनरी असं म्हणतो. एस आय युनिट जे आहे इंडक्टन्सचं हे हेनरी आहे. त्यानंतर डेफिनेशन ऑफ एल, आता इंडक्टन्स जे आहे हे आपण आता डिफाईन करायचं आहे. ह्याच्यामध्ये दोन प्रकारे आपण डिफाईन करणार आहे. पहिली मेथड आहे फाय इक्वल टू एल इंटू आय, दॅट इज एल इक्वल टू फाय बाय आय. ह्या याच्यावरून आपण फर्स्ट हे इंडक्टन्स डिफाईन करायचं आहे. बघा तर द सेल्फ इंडक्टन्स ऑफ अ सर्किट इज अ रेशो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द सर्किट टू द करंट फ्लोईंग इन इट. आता इंडक्टन्स जे हा एल हा रेशो आहे फाय बाय आय. फाय हे जे आहे हे मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द सर्किट आहे, आणखीन आय हा करंट आहे. हा दोन्हींचा रेशो आहे, भागाकार आहे. फाय बाय आय दॅट इज अ रेशो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द सर्किट टू द करंट फ्लोईंग इन इट. मॅग्नेटिक फ्लक्स जे आहेत लिंक्ड डिवाइडेड बाय करंट त्या सर्किटला इक्वल टू इंडक्टन्स असतं. किंवा ऑर द मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस्ड पर युनिट करंट इन द सर्किट इज डिफाइंड ॲज इट्स सेल्फ इंडक्टन्स. आता इथं जे फ्लक्स जे आहेत, फ्लक्स पर युनिट करंट जे आहे, फ्लक्स पर युनिट करंट ऑल्सो दिस इज नोन एज सेल्फ इंडक्टन्स एल. आता सेकंड मेथड जे आहे युझिंग एल इज इक्वल टू ई अपॉन डी आय बाय डी टी, यावरून आपण हा इंडक्टन्स डिफाईन करायचा आहे. त्यामध्ये पहा सेल्फ इंडक्टन्स ऑफ अ सर्किट इज द रेशो ऑफ इंड्यूस्ड ई एम एफ प्रोड्यूस्ड अराउंड द सर्किट टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन इट. आता एल जे हा इंडक्टन्स आहे तो रेशो ऑफ हा इंड्यूस्ड ई एम एफ आहे ई डिवाइडेड बाय रेट ऑफ चेंज ऑफ करंट विथ टाईम. ह्या दोन्हींचा रेशो जे आहे हा पण इंडक्टन्स असतो. किंवा ऑर द इंड्यूस्ड ई एम एफ प्रोड्यूस्ड अराउंड द सर्किट पर युनिट रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन इट इज डिफाइंड ॲज द सेल्फ इंडक्टन्स ऑफ द सर्किट. तर जे प्रोडक्शन झालं ई एम एफ जे आहे हा ई एम एफ पर युनिट करंट जे आहे, पर युनिट करंट जे आहे हा चेंजिंग करंट पर युनिट टाईम म्हणजेच एल असतो सेल्फ इंडक्टन्स. हे आपण दोन वेगळ्या पद्धतीनं सेल्फ इंडक्टन्स आपण इथं डिफाईन केलेलं आहे. When a current increases in the circuit, an induced EMF acts opposite to it. ज्यावेळी करंट इन्क्रीज होतो त्यावेळी इंड्यूस झाला ई एम एफ जे आहे तो ऑपोजिट असतो त्याच्या. कॉन्सिक्वेंटली द वर्क विल हॅव टू बी डन इन ऑर्डर टू एस्टॅब्लिश द मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएट विथ द स्टडी करंट आय नॉट इन द सर्किट. आता हे जे करंट जे आहे स्टडी करंट, तो आपण स्टडी करंट असोसिएट करण्यासाठी किंवा मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे मॅग्नेटिक फ्लक्स एस्टॅब्लिश करण्यासाठी, परत मॅग्नेटिक फ्लक्स वाढण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती वर्कडन करावं लागेल. आणखीन हे जे वर्कडन आहे, वर्कडन इन टाईम डी टी, स्मॉल इंटरवल टाईम जे छोट्या टाईममध्ये झालेलं वर्कडन जे आहे हे वर्कडन पहा. वर्कडन इज इक्वल टू पोटेन्शियल इंटू चार्ज. पोटेन्शियल हे ई आहे ई एम एफ, आणखीन चार्ज जे आहे चार्ज इक्वल टू करंट इंटू टाईम, हे चार्ज असतो. त्यामुळे आपण इथं ई ची व्हॅल्यू पुट केली ई एम एफ मायनस एल डी आय बाय डी टी आहे. करंट ॲज इट इज, टाईम ॲज इट इज, आपण डी टी इतक्या टाईममध्ये झालेलं वर्डन जे आहे हे मॅग्नेटिक फ्लक्स एस्टॅब्लिश करण्यासाठी ते आपण वर्डन इथं कॅल्क्युलेट करतो आहे. परत इथं रिअरेंज केल्यानंतर टर्म्स हे डी टी डी टी कॅन्सल झालं. आय डी आय जे आहे एल इंटू आय डी आय मायनस हे स्मॉल वर्डन आहे. तर आपण टोटल वर्डन जे आहे हे टोटल वर्डन आपण ह्या स्मॉल वर्डनचे इंटिग्रेशन केले, स्मॉल वर्डन ॲड केल्यानंतर आपलं टोटल वर्डन मिळेल. प्रत्येक स्मॉल डी टी टाईमसाठी लागणारं वर्डन जे आहे डी डब्ल्यू आहे. मग हे संपूर्ण वर्डन जे आहे डब्ल्यू हे सर्वांचं ॲडिशन केल्यानंतर आपल्याला संपूर्ण वर्डन डब्ल्यू मिळेल, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू. मग डी डब्ल्यूची व्हॅल्यू आपण इथं कॅल्क्युलेट केली आहे मायनस एल आय डी आय, ही व्हॅल्यू इथं पुट केली. आणखीन आपण वर्डन जे आहे हे झिरोपासून आय झिरो म्हणजे झिरो करंटपासून आय नॉट करंट जे आहे, आय झिरो करंट जे आहे हा मॅक्झिमम करंट आहे, इथंपर्यंत लागणारं वर्डन इतकंच काढणार आहे. त्यानंतर हा करंट कॉन्स्टंट होतो. त्यामुळं लिमिट आपण झिरो टू आय नॉट घेतलेलं आहे. मायनस एल आय डी आय, आणखीन मायनस एल जे कॉन्स्टंट टर्म आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतली. मग इंटिग्रेशन ऑफ आय डी आय जे हे आय स्क्वेअर बाय टू येतं. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट केल्यानंतर आय नॉट स्क्वेअर बाय टू आलं, आय झिरो स्क्वेअर बाय टू आलेलं आहे मायनस एल. हेच आपण रिअरेंज करून लिहिलं, हाफ सेपरेट लिहिलं आहे आणि एल इंटू आय नॉट स्क्वेअर दॅट इज आय झिरो स्क्वेअर सेपरेट लिहिलं आहे. हेच इक्वेशन आपण रिअरेंज केलं आहे. दिस इज द टोटल वर्डन रिक्वायर्ड टू एस्टॅब्लिश दिस फ्लक्स. त्या ज्या फ्लक्स आहेत आपण फ्लक्स नेक्स्ट इन्क्रीजिंग फ्लक्स जे आहेत त्या एस्टॅब्लिश करण्यासाठी लागणारं वर्डन जे आहे हे इतकं लागेल. नाउ इफ आय नॉट इक्वल टू वन अँड डब्ल्यू इक्वल टू एल बाय टू, ह्याच्यामध्ये आय नॉटची व्हॅल्यू आपण जर वन टाकली आणि डब्ल्यूची व्हॅल्यू जे आहे ही आपण जर एल बाय टू टाकली तर एल जे एल हे टू डब्ल्यू येतं. हे एलची व्हॅल्यू जे आहे इंडक्टन्स टू टाईम्स वर्डन येतं इथं.
Hence, self-inductance of a circuit is numerically equal to twice the work done in establishing the magnetic flux associated with unit current in the circuit. तर आपण एल जे टू टाइम्स डब्ल्यू हे आपण इथं ऑलरेडी व्हॅल्यू पुट करून पाहिलेलं आहे त्यामध्ये. म्हणून सेल्फ इंडक्टन्स जे हा सर्किटमधला न्युमेरिकली इक्वल टू ट्वाईस द वर्क डन. तर हे एल हा ट्वाईस द वर्क डन असतो इन एस्टॅब्लिशिंग द मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द युनिट करंट. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स एस्टॅब्लिश करण्यासाठी हा करंट जे आहे हा एल इज इक्वल टू टू टाइम्स डब्ल्यू टू टाइम्स वर्क डन हा इतका येतो. दिस वर्क डन डब्ल्यू विल रिप्रेझेंट द एनर्जी ऑफ द सर्किट. आता हे जे वर्क डन झालेलं आहे हे वर्क डन या सर्किटमध्ये एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं साठून राहतं. एनर्जी ऑफ द सर्किट म्हणून आपण जे वर्क डनचं इक्वेशन होतं वन बाय टू एल इन टू आय नॉट स्क्वेअर त्यालाच आपण एनर्जीमध्ये कन्वर्ट केलं आहे. तेच वर्क डन एनर्जीमध्ये कन्वर्ट झालेलं आहे म्हणून आपण त्याला एनर्जी ऑफ द सर्किट म्हणलेलं आहे वन बाय टू एल आय नॉट स्क्वेअर. कम्पेअरिंग द इक्वेशन कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर अँड दिस एनर्जी स्टोअर्ड इन दिस कॉईल हाफ एल आय नॉट स्क्वेअर वी फाइंड दॅट सेल्फ इंडक्टन्स एल ऑफ एन इलेक्ट्रिकल सर्किट प्लेज द सेम रोल इलेक्ट्रिकल इनर्शिया. तर यामध्ये कायनेटिक एनर्जीमध्ये जे काही व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आहे तर इथं याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इनर्शिया असतो एल म्हणजे इंडक्टन्स. इथं जे मासचं कॉन्सिक्वेन्स आहे मास जे काय इथं ॲनॉलॉग्स असतं ते जिथं इंडक्टन्स आहे म्हणजे हा इलेक्ट्रिकमध्ये इलेक्ट्रिकल इनर्शिया प्ले करतो इंडक्टन्स एल. नाउ नेक्स्ट वन इज इंडक्टन्स ऑफ अ सोलेनॉइड. आपण आता सोलेनॉइड जे आहे हा सोलेनॉइडचा इंडक्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी इफ अ करंट आय इज एस्टॅब्लिश्ड इन द वाइंडिंग्स दॅट इज टर्न्स ऑफ अ लॉंग सोलेनॉइड द करंट प्रोड्युसेस अ मॅग्नेटिक फ्लक्स फाय बी थ्रू सेंट्रल रिजन. तर आपण सोलेनॉइड जे आहे सोलेनॉइडमधून आपण जर आय करंट फ्लो होते असं कन्सिडर केलं त्या वाइंडिंग्समधून तर आय करंट्स जे प्रोड्यूस होतो त्यामुळं त्यामध्ये तयार झालेले फ्लक्स जे आहेत मॅग्नेटिक फ्लक्स ते आपण जर फाय बी कन्सिडर केला मॅग्नेटिक फ्लक्स सेंट्रल रिजनमध्ये तर द इंडक्टन्स ऑफ अ सोलेनॉइड इज गिवन बाय इंडक्टन्स जे एल हा एन इन टू फाय बी बाय आय. आपल्याला ऑलरेडी इंडक्टन्सचा फॉर्म्युला माहीत आहे तो एन फाय बी बाय आय आहे एल इक्वल टू वेन एन इज द नंबर ऑफ टर्न्स एन इन टू फाय बी इज कॉल्ड द मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेज. आता त्या सोलेनॉइडला जे असोसिएट मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेज आहेत ते एन इन टू फाय बी इतके आहेत. फॉर अ लेंथ एल नियर द मिडल ऑफ द सोलेनॉइड द फ्लक्स लिंकेज इज. आता एल लेंथ असेल तर त्याच्या फ्लक्स लिंकेज जे आहेत ह्या एन इन टू फाय बी एन जे नंबर ऑफ टर्न्स एन इन टू एल आणि फाय बी जे बी इन टू ए देन एन एल बी ए फॉर थीटा इक्वल टू झिरो वेन एन इज द नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ बी इज द मॅग्नेटिक फील्ड इनसाइड अँड ए इज द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द सोलेनॉइड. इथं एन हे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहेत एल ही लेंथ आहे बी मॅग्नेटिक फील्ड ए एरिया आहे त्यामुळे एन एल बी ए दिस इज द फ्लक्स लिंकेज. वी नो दॅट द मॅग्नेटिक फील्ड इनसाइड सोलेनॉइड इज गिवन बाय. आता सोलेनॉइडच्या इनसाइडचं मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे आपल्याला इक्वेशन माहिती आहे बी इक्वल टू म्यू नॉट एन आय. तर हेन्स सेल्फ इंडक्टन्स ऑफ दिस सोलेनॉइड इज एल इक्वल टू एन इन टू फाय बी बाय आय देन पुटिंग व्हॅल्यू ऑफ दिस एन इज एन इन टू एल फाय बी इज बी इन टू ए अगेन दिस बी मॅग्नेटिक फील्ड इज ॲट द सेंटर म्यू नॉट एन आय पुटिंग दिस व्हॅल्यू ऑफ बी इज हियर म्यू नॉट एन आय देन हियर दिस आय गेट्स कॅन्सल देन फायनल इक्वेशन इज एल इक्वल टू म्यू नॉट एन स्क्वेअर एल इन टू ए दिस इज द सेल्फ इंडक्टन्स ऑफ अ सोलेनॉइड. हा जे काही सोलेनॉइड आहे सोलेनॉइडमधून करंट फ्लो झाल्यानंतर त्याचं जे इंडक्टन्स जे आहे हा इंडक्टन्स एल सेल्फ इंडक्टन्स ऑफ द सोलेनॉइड एल इज इक्वल टू म्यू नॉट ही परमिएबिलिटी आहे एन हे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहेत एल ही लेंथ आहे सोलेनॉइडची ए हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द सोलेनॉइड आहे दिस इज द सेल्फ इंडक्टन्स ऑफ अ सोलेनॉइड. नाउ इंडक्टन्स पर युनिट लेंथ नियर मिडल ऑफ द लॉंग सोलेनॉइड. आता आपण इंडक्टन्स पाहिला सोलेनॉइडचा आता इंडक्टन्स पर युनिट लेंथ पाहायचं आहे. आपण ती लेंथ आपण इकडे आणल्यानंतर डिवाइड झाली इंडक्टन्स जे आपण हा ऑलरेडी कॅल्क्युलेट केला होता बघा एल इक्वल टू म्यू नॉट एन स्क्वेअर ए इन टू एल आता एल इकडे आणल्यानंतर डिवाइड झालं
एल बाय एल जे इंडक्टन्स, एल हे इंडक्टन्स आहे, एल ही लेंथ आहे. इंडक्टन्स पर युनिट लेंथ जे आहे म्यू नॉट एन स्क्वेअर ए आहे. हा इंडक्टन्स पर युनिट लेंथ नियर अ मिडल ऑफ सोलनाइड. आणखी इथं आपण सोलनाइडचा एरिया जे आहे हा एरिया आपण इन टर्म्स ऑफ डायमीटर असा लिहिला, पाय डी स्क्वेअर बाय फोर, ॲक्च्युली पाय आर स्क्वेअर असतो. रेडियस जे आहे, रेडियस इन टर्म्स ऑफ डायमीटर हे आपण डी बाय टू लिहिलं तर त्या स्क्वेअर केल्यानंतर डी स्क्वेअर बाय फोर येतं. म्हणून एरिया जे आहे पाय डी स्क्वेअर फोर आपण एरिया लिहिला हा सोलनाइडचा. तर डी जे बीइंग द डायमीटर ऑफ सोलनाइड, डी हा डायमीटर ऑफ सोलनाइड आहे, या नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहेत. आणखीन म्यू नॉट हे परमिएबिलिटी आहे. दिस इम्प्लाइज दॅट इंडक्टन्स ऑफ अ सोलनाइड, आता ह्याच्यावरून आपण सोलनाइडचा इंडक्टन्स जे हा यल प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर, हा यल हा प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर आहे. नंबर ऑफ टर्न्सवरती इंडक्टन्स डिपेंड असतो डायरेक्टली, म्हणजे नंबर ऑफ टर्न्स वाढल्यानंतर इंडक्टन्स वाढतो. त्यानंतर यल ऑल्सो डिपेंड्स अपॉन डी स्क्वेअर. आता इथं डी स्क्वेअर जे आहे डायमीटर स्क्वेअर, म्हणजे डायमीटर वाढल्यानंतर पण इंडक्टन्स जे आहे सेल्फ इंडक्टन्स हा सोलनाइडचा इन्क्रीज होतो. इंडक्टन्स इन सेरीज ऑर पॅरल, आता इंडक्टन्स जे इथे आपण असे वेगवेगळे इंडक्टन्स आपण सेरीजमध्ये किंवा पॅरलमध्ये जोडल्यानंतर वेगवेगळ्या व्हॅल्यूचे त्यांचा टोटल एकत्रित इंडक्टन्स जे हा इंडक्टन्स सेरीज आणि पॅरल केसमध्ये बघा. इफ सेव्हरल इंडक्टन्स आर कनेक्टेड इन सेरीज ऑर इन पॅरल देन द टोटल इंडक्टन्स इज डिटरमाइंड बाय युझिंग द फॉलोइंग रिलेशन्स. तर आपण एकमेकाला कंडक्टर जे इंडक्टन्स जे हे इंडक्टन्स सेरीजमध्ये किंवा पॅरलमध्ये जोडल्यानंतर प्रत्येकाची व्हॅल्यू वेगळी असेल, तर एकत्रित व्हॅल्यू काय येते ते आपण इथं पाहायचं आहे. फॉर सेरीज कॉम्बिनेशन, जर आपण इंडक्टन्स वेगवेगळे आपण सेरीजमध्ये कनेक्ट केले एकमेकाला, तर प्रत्येकाची व्हॅल्यू समजा पहिल्या इंडक्टन्सची व्हॅल्यू एल वन असेल, दुसऱ्याची एल टू असेल, तिसऱ्याची एल थ्री असेल, असे एन नंबर ऑफ इंडक्टन्स आहेत. तर लास्टची जे लास्टची एल एन असेल तर टोटल सेल्फ इंडक्टन्स जे आहे, आपण जर हे इंडक्टन्स जर आपण सेरीजमध्ये कनेक्ट केले कॉइल्स, तर टोटल इंडक्टन्स एल टोटल हा एल वन प्लस एल टू प्लस एल थ्री प्लस अप टू एल एन ही सर्वांची डायरेक्ट ॲडिशन असते. टोटल इंडक्टन्स जे हा सर्वांच्या ॲडिशन इतका असतो जर आपण हे इंडक्टन्स सेरीजमध्ये कनेक्ट केले. तर नेक्स्ट फॉर पॅरलल, जर आपण हे इंडक्टन्स आपण पॅरलमध्ये कनेक्ट केले जे वेगवेगळ्या व्हॅल्यूचे आहेत, फॉर एक्झाम्पल एल वन एल टू एल थ्री असे वेगवेगळ्या व्हॅल्यूचे इंडक्टन्स आपण जर पॅरलमध्ये कनेक्ट केले तर एकत्रित व्हॅल्यू जे आहे वन अपॉन एल टोटल इक्वल टू वन अपॉन एल वन प्लस वन अपॉन एल टू प्लस वन अपॉन एल थ्री प्लस अप टू वन अपॉन एल एन, म्हणजे ही वन अपॉन एल टोटल जे आहे हे इंडक्टन्स हा वन अपॉन असतो. म्हणजे इंडक्टन्स आपण जर पॅरलमध्ये जोडले तर रिझल्टर इंडक्टन्स जे आहे ह्यातला सर्वात लहान ज्याची व्हॅल्यू असते त्याच्यापेक्षा ह्याची लहान व्हॅल्यू येते एल टोटलची. जर आपण सेरीजमध्ये जोडले तर रिझल्टन व्हॅल्यू जे आहे टोटल व्हॅल्यू ही ह्यातला सर्वात मोठा कोणता असतो, सर्वात जास्त सर्वात लार्जेस्ट कोणता असतो, त्या लार्जेस्टपेक्षा ही लार्ज व्हॅल्यू येते. म्हणजे सेरीजमध्ये इंडक्टन्स कनेक्ट केल्यानंतर इंडक्टन्स वाढतो, पॅरलमध्ये इंडक्टन्स कनेक्ट केल्यानंतर इंडक्टन्सची व्हॅल्यू कमी होते एल टोटल. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like, and share.